नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या जवळची जी बी एड महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांची नावे आपण पाहणार आहोत अनेक विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट बी एड कॉलेजेस कोणकोणती कौन आहेत या संदर्भात विचारणा केलेली होती तोच रिक्वेस्टला धरून या ठिकाणी मी व्हिडिओ तयार करीत आहे सर्वप्रथम आपण गव्हर्मेंट बी एड कॉलेज त्यानंतर मायनॉरिटी बी एड कॉलेज त्यानंतर मुंबई रिजन कॉलेज म्हणजे मुंबई एरियामध्ये कोणकोणते महाविद्यालय आहेत तिची माहिती आपण पाहणार आहोत मात्र ही माहिती पुढे नेण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवणं ही सुद्धा एक तुमची जबाबदारी आहे चला तर अधिक वेळ न घेता आपण माहितीला सुरुवात करूया सर्वप्रथम गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन हे औरंगाबादला आहे त्याचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ पॉज करून ती माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता दुसरं एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे अकोला विदर्भ या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर तिसरं बी ए गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे अंबेजोगाई बीड या ठिकाणी आहे जर आपण चौथ्या महाविद्यालयाचा जर आपण विचार केला गव्हर्नमेंट तर रत्नागिरी या ठिकाणी आहे पाचवा जो आहे तो पनवेल या ठिकाणी आहे गवर्नमेंट कॉलेज आणि सहाव्या ठिकाणी जर आपण विचार केला तर नांदेड या ठिकाणी एक गव्हर्नमेंट बी एच बी एड कॉलेज आहे दुसरं एक बी एड कॉलेज विदर्भातला आहे भंडारद भंडारा या ठिकाणी एक बी एड कॉलेज आहे तसंच कोल्हापूर शाहूपुरी या ठिकाणी बी एड कॉलेज जे आहे गव्हर्मेंटचं आहे ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेऊ शकतो शिवाय सुद्धा गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन एक या ठिकाणी आहे शिवाय बुलढाण्याचा जर आपण विचार केला पुन्हा विदर्भाचा भाग या ठिकाणी येतो गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन बुलढाणा या ठिकाणी एक महाविद्यालय आहे त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन यवतमाळचा जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी आपल्याला यवतमाळला गव्हर्मेंट कॉलेज जे आहे ते आपल्याला दिसून येतं तसंच दुसरा एक आपण जर विचार केला तर एक गोखले एज्युकेशन सोसायटी आहे जी ग्रँटेबल ची महाविद्यालय आहे मात्र त्याही ठिकाणी आपण ॲडमिशन घेऊ शकता परेल मुंबई इथे ते आहे शिवाय जर आपण काही मायनॉरिटी कॉलेजचा जर विचार केला तर खूप मोठी लिस्ट मायनॉरिटी कॉलेजची आहे जर आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी जर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ते पॉज करून ती माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता डॉक्टर जाकीर हुसेन कॉलेज ऑफ एज्युकेशन तालुका खुलताबाद डिस्ट्रिक्ट औरंगाबाद या ठिकाणी आहे शिवाय सेंट मॅरी बी एड कॉलेज कौसा मुंब्रा या ठिकाणी आहे असे काही महाविद्यालय दिलेले आहे जे भिवंडी ठाणे या ठिकाणी आहे शिवाय नागपूरला आहे जरी पटका या ठिकाणी खुलताबादला आणखीन एक कॉलेज आहे त्यानंतर अनेक कॉलेजेसची लिस्ट दिलेली आहे शिवाय बुलढाण्याला मौलाना अबुल कलाम हे आहे औरंगाबादला आपल्याला महाविद्यालय त्या ठिकाणी दिसून येतं उल्हासनगरला आहे शिवाय परभणी या ठिकाणीसुद्धा आहे नाशिक मालेगाव या ठिकाणी आहे मायनो मायनॉरिटीचं कॉलेज जे आहे बी एडचं त्यानंतर काही दुसरी कॉलेजेससुद्धा दिलेली आहे बेलापूर आ, बेलपीर डिस्ट्रिक्ट बीड या ठिकाणी आहे शिवाय नवी मुंबई पनवेल या ठिकाणी एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्यानंतर आपण जर विचार केला चिखली रोड डिस्ट्रिक्ट बुलढाणा बुलढाणा या ठिकाणीसुद्धा एक मायनॉरिटीचं खुण, कॉलेज खुणु, आहे शिवाय खांडु खांडुवा खुर्द कोंडवा खुर्द डिस्ट्रिक्ट पुणे या ठिकाणी सुद्धा एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्यानंतर बावधान तालुका हवेली डिस्ट्रिक्ट पुणे या ठिकाणीसुद्धा एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे खुलताबाद डिस्ट्रिक्ट औरंगाबाद या ठिकाणी आहे शि शिवाय सिद्धेश्वर पेठ सोलापूर या ठिकाणी एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्यानंतर खोकडपुरा डिस्ट्रिक्ट औरंगाबाद खोकडपुरा हा एक एरियाचं नाव आहे त्या ठिकाणी सुद्धा एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे शिवाय ज्ञानदा कॉलेज ऑफ एज्युकेशन भिवापूर वर्धा वर्ध डिस्ट्रिक्ट चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्यामुळं किमान आपल्याला मायनॉरिटी कॉलेज कोणकोणती कौन आहेत याचासुद्धा अंदाज या ठिकाणी सहज येऊ शकतो आता विद्यार्थी मित्रांनो अनेक जणांनी मला मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या परिसरामध्ये कोणकोणती कौन महाविद्यालय आहेत त्याचा का टा ॲड्रेस विचारलेला होता विद्यार्थी मित्रांनो आवश्यक त्या ते ठिकाणी पॉज करून तुम्ही ती माहिती कलेक्ट करू शकता त्यामुळं त्या ठिकाणी फोन नंबर्स दिलेले आहे शिवाय मेल दिलेला आहे आणि पूर्ण ॲड्रेससुद्धा दिलेले आहे त्यामुळं मुंबईमध्ये राहणारे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तर अशा विद्यार्थी नक्कीच अशा सर्व महाविद्यालयांचा फायदा जो आहे जेव्हा कॅप राऊंड सुरू होतील तेव्हा कॅप राऊंडमध्ये आपण नक्कीच लिस्ट जी आहे ती तयार करून शिवू शकतो कारण लिस्टचं शॉर्ट आऊट करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे जेणेकरून आपल्याला पुढची दिशा जी आहे ती सहज स्पष्ट होऊ शकते मुंबई रिजनमधले हे एक महाविद्यालय आहे शिवाय चेंबूर या ठिकाणी एक आहे त्यानंतर गोखले कॉलेजचं परेल या ठिकाणी आहे त्यानंतर जुहू या ठिकाणी एक कॉलेज आहे शिवाय भांडूप वेस्टला आहे त्यानंतर खार मुंबईला एक आहे त्यानंतर बांद्रा वेस्ट मुंबईला एक आहे त्यानंतर जर आपण विचार विचार केला विद्याविहार ईस्ट मुंबई या ठिकाणी एक आहे शिवाय अनेक महाविद्यालय आहेत जे आपण या ठिकाणी पाहू शकतो जुहू रोडला एक आहे मुंबई चेंबूर नाकेला एक महाविद्यालय या ठिकाणी आहे त्यानंतर तारदेवला एक महाविद्यालय आहे शिवाय धोबी तलाव या ठिकाणी सुद्धा एक महाविद्यालय दर्शविलेलं आहे सेंट झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई महापालिका मार्ग या ठिकाणी एक महाविद्यालय आहे शिवाय सांताक्रुज वेस्टला एक आहे सांताक्रुज वेस्टला आणखीन एक सेंट टेरिसा इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर जर आपण विचार केला तर बी देसाई रोड मुंबई या ठिकाणी एक महाविद्यालय आहे सेवा सदन कॉलेज ऑफ एज्युकेशन इंग्लिश मिडियमचं हे महाविद्यालय आहे उल्हासनगरला त्याचाही आपण बेनिफिट घेऊ शकतो शिवाय नियर एस टी स्टँड पनवेल रायगड या ठिकाणीसुद्धा एक महाविद्यालय या ठिकाणी दिलेलं आहे दुसरं एक महाविद्यालय आहे मुंब्रा या ठिकाणी ठाणे याचाही तुम्ही बेनिफिट आपल्या लिस्टमध्ये टाकू शकता गुरुप्रु गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च हे दिलेलं आहे मुम मुरमाड रोड कल्याण या ठिकाणी आहे कल्याण वेस्टला त्यानंतर वाशी न्यू मुंबई या ठिकाणी एक महाविद्यालय आहे वसईला एक महाविद्यालय या ठिकाणी दिलेलं आहे पुष्पांजली कॉलेज ऑफ एज्युकेशन त्यानंतर जनसेवा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ एज्युकेशन मुरमाड या ठिकाणीसुद्धा एक आहे ठाणेला याचासुद्धा तुम्ही लिस्ट आउट करताना फायदा घेऊ शकतात तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो जी माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं मला गरजेचं वाटत होतं कारण ज्यावेळेस कॅप राऊंड सुरू होतील त्यावेळेस आपण नक्कीच या सर्व महाविद्यालयाचा अंतर्भाव जो आहे तो आपल्या लिस्ट आउटमध्ये टाकू शकतो त्यामुळं आपल्याला एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो की किमान आपल्याला आवश्यक असणारी महाविद्यालय जी आहे ती कदाचित गव्हर्मेंटची असेल किंवा मायनॉरिटीची असेल आणि शिवाय जी इतर मुंबई रिजनची असेल तर किमान आपण सगळी शॉर्ट आउट करू शकतो दुसरी एक महत्त्वाची एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जरी मायनॉरिटीचं महाविद्यालय असलं तर मायनॉरिटीच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा कॉमन विद्यार्थी जो आहे तो प्रवेश घेऊ शकतो मात्र अट एवढी आहे की त्या ठिकाणी जर जागा शिल्लक असेल तर नक्कीच आपण याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करू शकतो विद्यार्थी मित्रांनो एखाद्या कॉलेजचं प्रेफरन्स देण्या अगोदर ही एक गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवणं अपेक्षित आहे की जर त्या कॉलेजमध्ये जागा किती आहे शिवाय त्याची फीस किती आहे तर ह्या सर्व बाबींचा विचार आपल्याला त्यावेळेस करणं गरजेचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपण लिस्ट जे आहे शॉर्ट आऊट करताना त्याचा फायदा आपण त्या ठिकाणी होऊ शकतो या संदर्भात आपल्या का काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्सद्वारे तुम्ही दाखवू शकता तर ही माहिती कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात आपले कॉमेंट्स आपले जी काही लाईक आहे ते आमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे केवळ ही माहिती आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी देत आहोत तर या संदर्भात आपले कॉमेंट्स आवश्यक आहे शिवाय खाली बेल आयकॉन जो दिलेला आहे तो सुद्धा ऑन करणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट त्या ठिकाणी मिळत राहतील चला तर यासारखाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत मला परवानगी द्या जय हिंद जय भारत